जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। दक्षिण भारतातील ही नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा प्रसिद्ध यात्रा, या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून परंपरा आहे। या ठिकाणी की धनगर समाज आहे तर फार मोठ्या प्रमाणात येत असतो आणि या ठिकाणी ही जत्रा संपूर्ण दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। परंतु या जत्रेमध्ये आज पहिल्यांदाच असं होत आहे की बहुजन वंचित आघाडीमार्फत वंचित आघाडी निर्माण करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जे आलेले आहेत, या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बहुजन वंचित आघाडी निर्माण करून सर्व वंचिताला एकत्रित आणण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकर करत आहेत। आणि या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीमार्फत बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन या वंचितांना लाभणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जत्रा असूनही बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी अनेक जनसमुदाय, अनेक अनुयायी इथं उपस्थित झालेले आहेत। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे बाळासाहेब जे आलेले आहेत। इथला मुसलमान बदमाश काय, इथला आरएसएस बदमाश आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आता मुसलमानाचा लग्न मोडण्याची पद्धत ही ट्रिपल तलाकामार्फत आहे। तीनदा तलाक म्हटलं की मोडते। मुसलमानांना मोरा केलाय हे आपण सर्व लक्षात घ्या। आपण अधिक जोर आपल्या बुद्धीवरती दिला तर मुसलमानाला मोरा केलेला आहे आणि मुसलमानाला मोरा करून आपला वापर केला जातो, हे लक्षात घ्या। मुसलमानाचं तीन तलाक मार्फत लग्न मोडलं, त्या पुरुषाला 7 वर्षाची सजा, त्या पुरुषाला घटना अशी म्हणते की तुम्हाला भेदभाव करता येणार नाही। घटना अशी म्हणते की तुम्हाला भेदभाव करता येणार नाही। उद्याच्या इथल्या परित्यक्त्या महिलांनी किंवा इथल्या असणाऱ्या घटस्फोटित महिलांनी हा मुसलमानांना कायदा जो लागलेला आहे, ज्यांनी बायकोला सोडलं त्याला 7 वर्षाची सजा व्हावी असा जो कायदा केलेला आहे तो इथल्या हिंदूंना लागावा, अशी जर मागणी केली तर ती लागते, एवढं लक्षात घ्या। ती लागते एवढं लक्षात घ्या। मुसलमानांमधलं लग्न मोडण्याची जी काही परंपरा आहे किंवा कोर्टामध्ये लग्न होतं सरकारी आकडेवारीप्रमाणे, ते 1% सुद्धा प्रमाण नाहीये। ते 1% सुद्धा प्रमाण नाहीये। पण बिगर मुसलमानांमध्ये लग्न मोडण्याची प्रथा ही 12% आहे, हे लक्षात घ्या। मुसलमानातला 1% फक्त जेलमध्ये जाईल, पण गैर मुसलमानामधला 12% जेलमध्ये जाईल, हे लक्षात घ्या। मुसलमानाला समोर करून इथल्या विवाह ज्याच्यामध्ये काळी मोर होऊ शकते आणि आरएसएस मंडळांमध्ये काळी मोड होत नाही जोपर्यंत हिंदू कोर्ट बिल आला नाही तोपर्यंत, तेव्हा मुसलमान हा समोर दाखवण्याकरता आहे। पण खऱ्या अर्थाने इथल्या बहुजनांची संस्कृती, खऱ्या अर्थाने बहुजनांचा विचार हा मोडण्याचं काम कर आरएसएस बीजेपीचं सरकार करतंय, हे आपण असताना लक्षात घ्या। म्हणून कायदा मंजूर होतो म्हणून काय देणार ना, उखाळ येते, आनंद होतो, पण तोच कायदा इथला
आणि घसत घटस्फोटित महिलांनी ही मागणी केली की आमच्याही असणाऱ्या नवऱ्यांना हा कायदा लागला पाहिजे, तर कुणीही लावण्यापासून थांबू शकत नाही हे आपण सर्व लक्षात घ्या. ज्या गोष्टी व्यवस्थेने कुठले गुन्हेगार आहेत आणि कुठली गोष्ट ही गुन्हेगार नाही अशी जी पथ आली होती, लग्न मोडणं हे गुन्हेगारीच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही, विवाह मोडणं हे फौजदारी केसेसमध्ये बसत नाही, तो सामाजिक प्रश्न आहे. सामाजिक पद्धतीने सुटला पाहिजे, सिव्हिल पद्धतीने सुटला पाहिजे अशी जी व्यवस्था होती ती व्यवस्था कोलमडून विवाह हा मोडला तर गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी पद्धतीने ठरला पाहिजे असं जे हे सरकार आहे या सरकारपासून वाचणं ही आपण असणारं पहिलं क्रमप्राप्त आहे हे लक्षात घ्या. जी चर्चा झाली आहे की ह्यांना सगळं मोडायचं, इथली व्यवस्था मोडायची, सगळ्या जीवनातली व्यवस्था मोडायची आहे, संविधानातली व्यवस्था मोडायची आहे, त्या संविधानातल्या मोडण्याचं एक उदाहरण जे आपल्याला दिलं ती असं विवाहाच्या संदर्भातलं आहे. इथे विवाहाच्या संदर्भातलं उद्या या विवाहाच्या कायद्यातून 7 वर्ष सदा होणार असेल तर सगळेच आपले आचार्य वाचायचं असेल त्या बंधनातून मुक्त होण्याच्या मार्गावरती. आज या देशामधली जी कायदेशीर व्यवस्था राहील अनंत काळापासून चालत आलेली व्यवस्था सदा जीवनातला असणारा एक भाग की इथल्या स्त्री पुरुषाने एकत्र राहायचं असेल तर ते विवाहाच्या पद्धतीने राहिलं पाहिजे. हा जो समाजाचा नियम होता त्या नियमाला छेद पाडण्याचं कामकाज हे आरएसएसचं सरकार करतंय, बीजेपीचं सरकार करतंय हे आपण सर्व लक्षात घ्या. एकदा विवाह मोडला गुन्हेगार होणार, लग्न करायला कोण पुढे येणार? ज्या कायद्याने आपल्याला सजा होईल, ज्या व्यवस्थेचं पालन केलं आपल्याला सजा होईल, त्याच्यामध्ये बंधन कोण करून घेणार? त्याला बांधून कोण घेणार आहे? आणि म्हणून आरएसएस बीजेपीचं सरकार अराजक पाळवण्याच्या पाठीमागे लागलेलं आहे, या देशाची व्यवस्था कोलमडण्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. ते कोलमडल्यातलं असणारं एक उदाहरण मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.